महाराष्ट्र राज्यामध्ये गाव स्तरावर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, जिल्हा आणि तालुका स्तरावर खरेदी विक्री संघ आणि राज्य स्तरावर राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन अर्थात पणन महासंघ असे त्रिस्तरीय सहकारी पणन व्यवस्थेचे जाळे आहे. या संस्था शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनासाठी कृषी निविष्ठा पुरवणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी विक्री करणे या कामी कार्यरत असतात. यापैकी बऱ्याच संस्था तोट्यामध्ये असल्यानं शासनानं संस्थेचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला. माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी अर्थात 25 डिसेंबर 2016 रोजी अटल महापणन विकास अभियानाचा शुभारंभ राज्याचे सहकार पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री माननीय आमदार श्री सुभाष देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. राज्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशन, जिल्हा तालुका खरेदी संघ, विविध कार्यकारी सहकारी संस्था, गावातले सर्व महिला बचत गट आणि राज्यातल्या सर्व शेतकरी उत्पादन कंपन्या या सर्वांना एक प्रशिक्षण देण्याचं काम या माध्यमातून करतोय. बचत गटाने उत्पादन केलेलं आहे त्यांना मोटिवेट करून त्यांचं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. सर्व खरेदी विक्री संघ विविध कार्यकर्त्यांशी जोडून त्यांना सभासदत्व देऊन खरेदी विक्री संघाने सुद्धा नवीन उत्पादन तयार करून गावचा ब्रँड करण्याचा या अभियानाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय. या अभियानामध्ये प्रशिक्षण दिल्यानंतर मला सार्थ अभिमान आहे, 200 आसपास वेगवेगळ्या संस्था पुढे आलेल्या आहेत. या संस्थांनी स्वतःचे नवीन नवीन व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न आहे सहकारातून महाराष्ट्र समृद्ध करायचं आणि सहकारच्या कार्यकर्त्यांवरती संस्कार करण्याची गरज आहे, ते स्वप्न या अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून करतोय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकच ध्यास आहे, एकच ध्यास शेतकऱ्यांचा विकास. या अभियानाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा हे कळकळीचं आवाहन करतो. अटल महापणन विकास अभियान सुरू करण्याचा उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, खरेदी विक्री संघ आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांचं बळकटीकरण करणं. पणनच्या या त्रिस्तरीय रचनेच्या बळकटीकरणातून राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पणन विषयक सुविधा देऊन संस्थांची आर्थिक उलाढाल वाढवणं आणि या कामी समाजातील प्रत्येक घटक जसं शासकीय संस्था, सहकारी संस्था आणि खाजगी संस्था तसंच सभासद शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांचा सहभाग घेणं आणि याबाबतच जनजागृतीच्या माध्यमातून सहकारी पणन विकासासाठी चळवळ उभी करणं असा आहे. या अभियानाचा उद्देश साध्य करण्यासाठी गावातील 100% शेतकऱ्यांच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा सभासद करून घेणं आणि या संस्थांनी त्यांच्या स्थावर जंगम मालमत्तेचा व्यावसायिक उपयोग करणं आणि इतरांकडे असणाऱ्या त्यांच्या थकित रकमेंची वसुली करणं तसंच संस्थांची गोदामं यांचा पूर्ण क्षमतेने वापर करणं आणि अशा माध्यमातून स्वतःचं खेळतं भांडवल उभं करणं आणि या माध्यमातून आर्थिक स्थिती सुधारणं. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठा, रासायनिक खतं, जैविक खतं, सेंद्रिय खतं, बुरशीनाशकं, तणनाशकं, कीटकनाशकं, बियाणं, कृषी अवजारं इत्यादींची खरेदी विक्री वाढवणं, कृषी मालाची खरेदी करून स्वच्छता प्रतवारी करून त्यांचं पॅकेजिंग, लेबलिंग आणि ब्रँडिंग करून ते विक्री करणं तसंच गरजेप्रमाणे जीवनावश्यक वस्तू खरेदी विक्री या आणि इतर कोणत्याही तत्सम क्षेत्रात उतरून संस्थांची आर्थिक उलाढाल वाढवणं. सहकाराचं छोटं रूप असणाऱ्या महिला स्वयंसहाय्यता गटांची उत्पादनं आणि सेवांची विक्री या संस्थांद्वारे करून सहकारी पणन व्यवस्था विकसित करणं यासारखे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळावा, शेतकऱ्याने त्यांचा प्रक्रिया केलेला माल अधिक चांगल्या पद्धतीनं ग्राहकापर्यंत पोहोचावा आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचाही फायदा व्हावा आणि ग्राहकांना सुद्धा फायदा व्हावा असा एक मुख्य उद्देश या अटल महापणन विकास अभियानाचा आहे. यामध्ये राज्य शासनाची एक व्यवस्था आहे शेतीमालाच्या मार्केटिंगसाठी. जो जो माल त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर पिकतो आहे तो माल ग्राहकापर्यंत घेऊन जाण्यासाठीची म्हणून विक्रीची व्यवस्था या व्यवस्थेमध्ये अधिक बळकट व्हावी हाही अटल महापणन विकास अभियानाचा उद्देश आहे. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यशाळांमधून जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी आणि अधिकारी कर्मचारी यांना आणि तालुकास्तरीय कार्यशाळांमधून तालुक्यातील
विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे पदाधिकारी आणि सचिव यांना प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणाद्वारे अनेक खरेदी विक्री संघ आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायटींनी प्रेरित होऊन नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढे येत आहेत. राज्यातील नाशिक विभागानं या अभियानात सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. त्यातही नाशिक जिल्हा हा पुढे आहे. अटल पणन महाअभियानांतर्गत जे कामकाज झालेलं आहे, जो सहभाग आता उत्स्फूर्तपणे त्यांनी नोंदवलेला आहे आणि पुढील 2 महिन्यामध्ये सुद्धा ते नोंदवणार आहेत. सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्था, सर्व खरेदी विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी नोंदवावा आणि हे अभियान यशस्वी करून दाखवावा. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने अटल महापणन विकास अभियानांतर्गत शेतीसाठी जैविक खत विक्रीचा उपक्रम राबविला आहे आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक सौंदर्य प्रसादनेही विक्रीसाठी ठेवलेली आहेत. जैविक खताची शेतकऱ्यांना 15-20% सवलतीच्या दरात विक्री केली जाते. अटल महापणन विकास अभियाना अंतर्गत कार्यशाळा झाली. त्या कार्यशाळेच्या अनुषंगाने संस्थेने आरोग्यासाठी आयुर्वेदिक औषधे व शेतीसाठी जैविक औषधे याचा व्यवसाय सुरू केलेला आहे. त्या व्यवसाय सुरू करताना सुरुवातीला 16,000 रुपयाचा माल खरेदी केला. त्या मालाची पूर्ण विक्री करून संस्थेला 14,000 रुपये नफा राहिलेला आहे. त्यामुळे संचालक मंडळाने पुढील निर्णय घेऊन 2,13,087 रुपयाचा माल खरेदी करून त्या मालाची विक्री सुरू केलेली आहे. अटल महापणन विकास अभियानांतर्गत चांदवड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने पशुखाद्य विक्री केंद्र सेवा सुरू केली आहे. पशुखाद्याचा दर्जा आणि फायदा प्रत्येक शेतकऱ्यांना वैयक्तिकरित्या समजवण्यात येतो आणि बाजारपेठेच्या भावापेक्षा सवलतीच्या दरात दर्जेदार पशुखाद्य विक्री केलं जातं. चांदवड तालुका आणि परिसरातील बरेचसे जे दुभती जनावरं पाळतात ती माणसं आमच्याकडे येऊन या पशुखाद्याची खरेदी विक्री करते आणि एक चांगला उपक्रम चांगला व्यवसाय या निमित्तानं संस्थेच्या उत्पन्नाला हातभार लावेल असा या ठिकाणी सुरू झालेला आहे. आपल्या माध्यमातून विनंती पण आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा विविध कार्यकारी संस्थेचे उपक्रम चालू आहे त्याच ठिकाणी जाऊन शेतकरी बांधवांनी जर हवा असला माल जर त्या ठिकाणी जो माल मिळत असेल तो जर खरेदी विक्री केला तर राज्यातला सहकाराची निकोपपणे वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. निफाड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने अटल महापणन विकास अभियानांतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाचे मिनी सर्व्हिस सेंटर सुरू केलं असून त्यात फोन बिलं, मोबाईल रिचार्ज बिल भरणा केंद्र, विमा भरणा आणि ऑनलाईन रासायनिक खत खरेदी करणं हे काम केलं जातं. हा उपक्रम तालुक्यातील प्रत्येकाला फायदेशीर ठरला आहे. या संस्थेला या उपक्रमात निव्वळ नफा सुद्धा मिळतो आहे. मला खात्री आहे की किमान महिन्याला 25-30 हजार रुपये या माध्यमातून मिळतील आणि म्हणून फक्त कर्ज प्रकरण करणे, कर्ज वाटप करणे आणि ते वसूल करणे एवढाच एकमेव उद्देश न राहता व्यवसाय विकास संस्थेने सुरू करून संस्था सक्षम स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे अशा प्रकारची प्रेरणा आम्हाला त्या अटल पणन अभियानातून मिळाली आणि त्या माध्यमातून आमचे याच्यापूर्वी 12 विभाग चालू होते ते 12ही विभाग आमचे नफ्यात आहे आणि हा विभागसुद्धा आम्हाला खात्री आहे की निश्चितच आम्हाला याच्यापासून नफा मिळेल. तालुका खरेदी विक्री संघ मर्यादित घोटी या संघानं अटल महापणन विकास अभियानांतर्गत चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. 85 किलो चहाची पावडर संस्थेने खरेदी केली आणि 65 किलो चहाच्या पावडरची विक्री केली. त्यातून निव्वळ नफा झाला आहे. आता ही संस्था घोटीचा तांदूळ थेट शेतकरी ते ग्राहकांपर्यंत 10 किलोचे पॅकिंग प्रॉडक्ट तयार करण्याचं त्यांचं नियोजन करतायत. खरेदी विक्री संघामार्फत हा तांदूळ तयार करून मार्केटमध्ये शेतकऱ्यांना डायरेक्ट शेतकरी आणि खरेदीदार म्हणजे एंड युजर जो आहे त्याला हा तांदूळ उपलब्ध करून द्यावा जेणेकरून ग्राहकांनाही फायदा होईल प्लस शेतकऱ्यांनाही चांगला नफा होईल आणि संघ कसा पुनरावयोजित होईल आणि कसा चांगला शेतकऱ्यांचा सेवा देईल ग्राहकांना सेवा देईल याचं पुरेपूर उपयोग आम्ही करून घेतो आहोत आणि अटल पणन योजना जी शासनाने तयार केलेली आहे त्या योजनेमध्ये आम्ही सहभाग घेऊन जास्तीत जास्त फायदा करून देण्यासाठी शेतकऱ्यांचा प्लस संघाचा याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत राज्यातील सुमारे 200 संस्थांनी स्वबळावर स्वतःचे व्यवसाय सुरू केलेत. इतर संस्थाही यातून प्रेरणा घेताना दिसतायत. यामध्ये पशुखाद्य विक्री केंद्र, बँकेचे मिनी सर्व्हिस सेंटर, जैविक खत विक्री, चहा पावडर विक्री केंद्र, तांदूळ विक्री केंद्र, रासायनिक खत विक्री केंद्र, कृषी अवजारे विक्री केंद्र, बचत गटाच्या उत्पादनाचं विक्री केंद्र, ट्रॅक्टर भाड्याने देणं, पिठाची गिरणी, झेरॉक्स मशीन, स्टेशनरी दुकान, कापड विक्री केंद्र, बचत गटांचं कॅन्टीन, गांडूळ खत विक्री केंद्र अशा नवनवीन प्रकारचे व्यवसाय सुरू होताना दिसतायत.
अशा प्रकारे प्रत्येक संस्थेने पुढाकार घेऊन नवीन काहीतरी करावं अशी या अभियानात अपेक्षा आहे. चला आपण सर्व यातून प्रेरणा घेऊ आणि अटल महापणन विकास अभियानात सहभागी होऊ. नवे ध्येय नवा विश्वास, सहकारी पणन व्यवस्थेचा विकास.